अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकू हल्ला झालेला आहे. सोनालीच्या चाहत्यानेच हा चाकूने हल्ला केलेला आहे. सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी हे या हल्ल्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत. दरम्यान हल्लेखोर अजय शेटे पोलिसांच्या ताब्यात आहे. अत्यंत महत्त्वाची अशी बातमी, सोनाली कुलकर्णीचं नुकतंच लग्न झालं होतं. कदाचित ही पार्श्वभूमी असू शकते. हल्लेखोर अजय शेट्टे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपींनी सस्पेक्टेडनी मनोहर कुलकर्णी यांच्या हाताला चाकूने मारहाण केलेली आहे. त्यांना किरकोळ जखम झालेली आहे दोन्ही हातांना वगैरे. या संदर्भामध्ये बाकी तो सस्पेक्टेड असल्यामुळे आणि त्यांनी रॉबरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दलची अशी तक्रार मनोहर कुलकर्णी यांनी दिलेली आहे पोलिसांना. त्या संदर्भाने पोलिसांना 394 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी पुण्याहून आमचे प्रतिनिधी आहेत कैलाश पुरी. कैलाश, काय सांगशील याबाबत? नक्की अधिक काय माहिती आहे या संदर्भात? मनोहर कुलकर्णी ज्या ठिकाणी निगडीमध्ये राहतात त्यांचा दुसरा एक फ्लॅट त्याच इमारतीमध्ये होता. या इमारतीच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये एक तरुण जो आहे तो घुसल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार ते त्या फ्लॅटमध्ये गेले असता या तरुणाने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. सुरुवातीची जी माहिती होती त्यानुसार हा सोनाली कुलकर्णीचा चाहता असल्याची प्राथमिक माहिती मिळत होती. मात्र मनोहर कुलकर्णी यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्यामध्ये हा जो तरुण आहे तो चोरीच्या उद्देशाने फ्लॅटमध्ये घुसल्याची त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यानुसार निगडी पोलीस जे आहेत ते तपास करत आहेत. मनोहर कुलकर्णी यांच्या दोन्ही हाताला जखमा झालेल्या आहेत. किरकोळ स्वरूपात त्यांना या जखमा झालेल्या आहेत. या संदर्भात त्यांनी निगडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस तपास करत आहेत. प्रशांत, धन्यवाद कैलाश आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण बातमी पाहत होतात की अप्सरा आली ही फेम जी सोनाली कुलकर्णी हिरोईन आहे तिच्या वडिलांवर तिच्या चाहत्याने चाकू हल्ला केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. मनोहर कुलकर्णी हे यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई सायबर सेलने जबाब नोंदवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई हायकोर्टाने शुक्ला यांचा जबाब नोंदवण्याबाबत परवानगी दिली होती. त्यानुसार हैदराबादला जाऊन मुंबई सायबर पोलिसांनी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. विठू माऊलीचा गजर म्हणजे